एकीकडे गणेश उत्सवाची जोरदार धामधूम सुरू असताना दुसरीकडे करंबळीत शेकापचे विसर्जन करण्यात आले आहे. करंबळी येथील शेकापच्या असंख्य कार्यकर्त्यांनी मंगळवारी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. या पक्ष प्रवेशामुळे या परिसरात भाजपची ताकद आणखीनच वाढली आहे. भाजप नेते एकनाथ देशकर यांच्या चिंदन येथील निवासस्थानी हा पक्षप्रवेश प्रवेशाचा कार्यक्रम झाला. करंबेळी येथील शेकापच्या ग्रामपंचायत सदस्य मंगला पारधी यांच्यासह भगवान पारधी, महादू पारधी, मंगळा पारधी, बाबू भगत, सुक्रिया पारधी, कमलाकर पारधी, गौऱ्या पारधी, रामचंद्र पारधी, गुरुनाथ पारधी, अंबो पारधी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपचा झेंडा हाती घेतला. यावेळी भाजप नेते शिवाजी दुर्गे, डॉक्टर लक्ष्मण कडू, भागाजी शिनारे, पांडुरंग पाटील, अनंता कडू, कुंडलिक देशकर, लक्ष्मण पाटील, भगवान पाडेकर, गणपत कडू, चांगू चौधरी, कमला देशकर, सुरचना कडू, अशोक मुंबईकर, रामचंद्र पाडेकर, तुषार दुर्गे, बापू चौधरी, मंगेश भगत यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवगतांचे भाजपमध्ये स्वागत केले.